हा लाल महाल राजमाता जिजाऊंनी बांधून घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण याच महालात केले होते आणि छत्रपती शिवाजी महाराज पुढे रयतेचे राजा झाले. महाराजांनी 1647 मध्ये म्हणजे अवघ्या एका वर्षात तोरणा, राजगड, पुरंदर आणि सिंहगड यांसारखे महत्वाचे किल्ले ताब्यात घेऊन आदिलशहासारख्या शत्रूंना आश्चर्यचकित केले होते. छत्रपतींनी मुघलांना सळो की पळो करून सोडले होते. शिवाजी महाराजांच्या अद्भुत साहसानंतर आदिलशहाची दैना तर उडालीच, पण दिल्लीत असलेल्या औरंगजेबला दक्षिणेतील आपल्या सत्तेची चिंता वाटू लागली आणि म्हणूनच पुण्यात तळ ठोकून बसलेल्या आपल्या मामाला म्हणजेच शाहिस्ते खानाला शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याविषयी त्यानं फरमान सोडलं. दिल्लीवरून 1,00,000 फौज आणि तोफखाना घेऊन शाहिस्ते खान महाराष्ट्रात येऊ लागला. 9 मे 1660 रोजी तो पुण्यात दाखल झाला आणि मग खानने खुद लाल महालाचा कब्जा घेतला आणि तो तिथे मोठ्या दिमाखाने राहू लागला. लाल महाल 1,00,000 मोगली फौजांनी व्यापून टाकला. लाल महालावर मोगलांचे हिरवे निशान फडकू लागले. त्यावेळेस छत्रपती पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. राजमाता जिजाबाई राजगडावर होत्या. शाहिस्ते खान लाल महालात राहून फितुरी माजवत होता. त्याची फौज आसपासच्या परिसरातील प्रजेला त्रास देऊन लूटमार करत होती. अनेक ठिकाणची गावे उद्ध्वस्त करून त्याने प्रजेला हैराण केले होते. इकडे शिवाजी राजे रायगडावर विचार करत होते की या शाहिस्ते खानाला स्वराज्यातून बाहेर कसा हुसकवायचा. तेव्हाच 5 एप्रिल 1663 रोजी रमजानाचा 6वा चंद्र होता. दिवसाचा उपवास सोडून शाहिस्ते खानच्या कुटुंबातील मंडळ विश्रांती घ्यायला आपापल्या ठिकाणी गेले आणि तेव्हा शिवाजी राजे 200 अनुभवी आणि कसलेल्या लढव्यांना बरोबर घेऊन रात्रीचे 2 प्रहर झाले असतील तेव्हा निघाले. राजांनी खानाच्या जनान खानाच्या इमारतीच्या भिंतीला भोक पाडलं. दोघा तिघांना आत पाठवून सोबत तेही आत गेले. मग 10 माणसे त्यांच्या मागोमाग गेली. तेथील दासींनी शाहिस्ते खानास कळवलं की भिंतीस भोक पाडून काही माणसं आत घुसली आहेत. हे ऐकताच शाहिस्ते खान आपलं शय्यागृह सोडून वाड्याच्या औसरीवर आला. अंधारी रात्र असल्यामुळे कोण माणसं आली आहेत ते समजत नव्हतं. वाड्याच्या दुसऱ्या दिवाणखान्यात शाहिस्ते खानाचा मुलगा अबुल फतेह खान झोपला होता. तो शाहिस्ते खान असल्याचे समजून मावळे त्यावर तुटून पडले आणि त्याचे शिर कापून बरोबर घेऊन गेले. चाहूल लागल्यामुळे एकच गडबड उडाली आणि सर्वजण जागे झाले. पळापळ सुरू झाली. स्वतः शाहिस्ते खानने पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा महाराजांनी मध्येच त्याला गाठून त्याच्यावर तलवारीचा वार केला. त्या वारमध्ये शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची 3 बोटे कापली. एक वेळ जीव गेला असता तर बरं झालं असत अशी खानाची स्थिती झाली. तो हल्ल्यातून बचावला पण भीतेने गाळण उडालेल्या शाहिस्ते खानाची 3 बोटे छाटली गेली आणि पूर्ण मोगल राजवटीची अब्रूज गेली. शाहिस्ते खानाला जबर हादरा बसला आणि तो अवघ्या 3 दिवसात पुणे सोडून दिल्लीकडे रवाना झाला. शाहिस्ते खानावरील हल्ल्याची बातमी ऐकून सर्व मुघल सरदार भयचकित झाले. त्यांच्या मनात राजांबद्दल दहशत निर्माण झाली. शेवटी महाराजांनी शाहिस्ते खानाची खोड जिरवण्याची आखलेली युक्ती यशस्वी ठरली होती आणि अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे व लाल महल मुक्त केला.